मला सांग की तू क्रिकेटचा, मी पुन्हा क्रिकेटचा अशाच उल्लेख करतोय, क्रिकेटची ज्याला मक्का म्हणतात, पंढरी ज्याला म्हणतात, त्या मुंबईमध्ये तू जन्मलीस, गिरगावात राहिलीस, नंतर शिवाजी पार्कला होतीस, कीर्ती कॉलेजला होतीस, इथे कुठेही शूटिंग नावाचा खेळ नव्हता. नाही किंबहुना मी जेव्हा शूटिंग मध्ये गेले तेव्हा मलाही माहिती नव्हतं की असा काही गेम एक्झिस्ट आहे, असा काही गेम एशियन किंवा ऑलिम्पिक लेवलवर खेळला जातो. मी केवळ एनसीसी कॅडेट होते आणि एनसीसी सुद्धा मला माउंटेनिअरिंग, रॉक क्लाइम्बिंगची खूप आवड होती, ट्रेकिंगची आवड होती, हो म्हणून मी कीर्ती कॉलेजमध्ये एनसीसी मध्ये भाग घेतला. पण त्याच्यामध्ये ते शूटिंगचं ट्रेनिंग कंपल्सरी होतं म्हणून मी केलं. काही मुली, दुसऱ्या मुली त्या कॉम्पिटिशनला जात होत्या, त्यांची परीक्षा होती म्हणून ऍज अ एनसीसी कॅडेट मला त्यांना रिप्लेस करायलाच लागलं कंपल्सरी. पहिल्या दिवशी रेंजवर मी गेले आणि तेव्हा मला कळलं की हा असा काहीतरी खेळ आहे. बंदूक हातात धरली, पहिल्या दिवशी सगळ्या गोळ्या माझ्या वॉशआउट लागलेल्या होत्या. आणि त्याच दिवशी मी आणि दीपाली देशपांडे, जी शूटर आहे, आम्ही दोघे एकत्र गेलेलो. त्याच दिवशी आम्ही ठरवलं की उद्या इथे परत यायचं नाही, हा काही आपला खेळ नाही, आपण जाऊया ट्रेकिंगला. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला मॅडमनी कंपल्सरी तिथे पाठवलं, जाई यायलाच लागलं. आणि मग हळूहळू आम्ही ते ट्रेनिंग सुरू केलं आणि मग त्याची आवड निर्माण झाली आम्हाला. पण मला सांग की एनसीसी मध्ये तू गेलीस असं तू म्हणालीस, वय वर्ष किती, 15-16? नाही मी कॉलेजमध्ये होते तेव्हा 19 वर्षाची. नुसता अभ्यास मला कधीच करायचा नव्हता, किंवा अभ्यासात काहीतरी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं असं माझं कधीच ध्येय नव्हतं. पण खेळामध्ये करिअर करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं? नॉट नेसेसरी करिअर, कारण तेवढी मला अक्कल नव्हती तेव्हा. आणि तेव्हा असं काही डिसाईड नव्हतं, फक्त एवढं डिसाईड होतं की अभ्यासात मी काही एवढं कंटिन्युअसली करू शकत नाही, कारण एका जागी बसून एवढा अभ्यास करण्याची माझी काही मनोवृत्ती नव्हती. मला असं वेगवेगळीकडे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रात जायला आवडत होती. पण मला सांग, म्हणजे नेमबाजीच का, म्हणजे सगळे खेळ सोडून बॅडमिंटन होतं, बाकी सगळे टेनिस होतं, काही इतर गेम्स होते, तरी सुद्धा नेमबाजीच का? म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही गेलात दीपाली देशपांडे आणि तू, आणि तिथे काय बरं झालं नाही, तरी सुद्धा नेमबाजीच करत तू राहिलीस, याचं कारण काय? कारण तो खेळ, कारण मलाही माहित नव्हतं की मी इथे अशी टिकून राहणार आहे. एनसीसी कॅडेट म्हणून मी तिथे गेले, मग 8 दिवस आम्हाला तिथे ट्रेनिंग दिलं गेलं. मग 8 दिवसात बऱ्यापैकी मला नेमबाजीमधलं कळलं की अशी अशी धरायची, अशी फोरसाईट बॅकसाईट असते, ते असा एम करायचा आणि ट्रिगर खेचायचा. असं करून मे बी मला थोडं खेळाचं बॅकग्राऊंड होतं, माझा कल तसा होता, म्हणून माझं थोडं कॉन्सन्ट्रेशन तेव्हा चांगलं इतर मुलींपेक्षा असेल. मी थोडी चांगली नेमबाजी करायची आणि ह्या केवळ 8 दिवसानंतर बाम सर आमचे जे आहेत ते भीष्मराज बाम ते तिथे आले आणि तेव्हा ते त्या कार्यकारी पदावर होते तिथे. त्यांनी आम्हाला बघितलं की काही एनसीसीच्या मुली इथे प्रॅक्टिस करतायत, तर मग त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही महाराष्ट्र राज्याकडून नॅशनल चॅम्पियनशिपला चला, तुम्ही तिथे मजा म्हणून खेळा, पण तुम्हाला कळेल की हा खेळ काय असतो. कारण त्यांनाही अशा मुलींची किंवा शूटर्सची हे होती, गरज होती की कोणीतरी हा खेळ पुढे चालू ठेवावा. मग आम्ही अनायसे तिथे होतोच आणि एनसीसीमुळे आम्हाला ते कंपल्सरी करायला लागेल हेही त्यांना माहित होतं. आणि आमच्यासाठी मी अहमदाबादला नॅशनल्सला जायला मिळणार ही आमच्यासाठी अगदी चांगली संधी होती. म्हणजे आम्हाला ते पिकनिक सारखं वाटत होतं की तिथे जाऊन काय बघून घेऊ, काहीच येत नव्हतं. मी तिथे फक्त केवळ मजा म्हणून आम्ही सगळ्या मुली एकत्र, आणि आमचा पहिल्यापासूनचा ग्रुप होता कॉलेजमध्ये पण एकत्र, एनसीसी मध्ये पण एकत्र, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो. आम्ही एकत्र अहमदाबादला केवळ पिकनिकला म्हणून गेलो, पण त्या दिवशी माझी मॅच होती, त्या दिवशी मी सिन्सिअरली मॅच खेळले. आणि कसं मलाही अजून माहिती नाही, त्यावेळी मला नॅशनलचं सिल्वर मेडल पहिल्यांदा मिळालं अहमदाबादला 1988 दिवसांच्या प्रॅक्टिसवर. केवळ 7-8 दिवसांच्या प्रॅक्टिस, फक्त बंदूक म्हणजे काय एवढं जाणूनच आम्ही तिथे गेलेलो. आणि ते सिल्वर मेडल मला तेव्हा पहिल्यांदा मिळालं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राकडून कोणीतरी खेळलेला हे मेडल मिळालंय म्हणून असोसिएशन मध्ये माझा सत्कार झाला, कॉलेजमध्ये माझा उदो उदो झाला की नॅशनल मेडल मिळालं, एनसीसी मध्ये सत्कार झाला, पेपरात फोटो आलं. आय वॉज व्हेरी एक्सायटेड की अरे वा, आपण काहीतरी वेगळंच केलेलं आहे. घरी माझ्या खूप आनंद झालेला. आणि मग बाम सरांमुळे आम्ही थोडं थोडं कंटिन्यू केलं शूटिंग. तेव्हाही मला माहित नव्हतं की मी इथेच राहणार आहे का. माझं लक्ष एनसीसी मध्येच असायचं दुसरे काहीतरी उद्योग करण्यात. पण हळूहळू आम्ही दिवसात 20 मिनिटं, अर्धा तासात ते रेंजवर जायचोच एनसीसी कॅडेट म्हणून. आणि मग खरा आम्हाला गायडन्स मिळाला तो संजय चक्रवर्ती, जे आमचे शूटर आहेत. तेव्हा नेव्हीमधनं ते खेळायचे, मग नंतर त्यांनी नेव्ही सोडून महाराष्ट्रातर्फे थोडे वर्ष खेळले. पण ते त्या एजवर होते की आता ते रिटायर्ड होणार, त्याच्या पुढे काय करणार. मग त्यांना आम्ही
दिसलं. मग त्यांनी सुद्धा डिसाईड केलं की त्यांचा जेवढा एक्सपिरियन्स आहे ते आम्हाला आमच्याशी शेअर करतील, आम्हाला थोडे गायडन्स देतील. तर तेही सिन्सिअरली रोज येऊन आम्हाला शिकवायचं. त्यांच्याकडनं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि मग हळूहळू कळायला लागलं की किती चांगला गेम आहे हा. गेम्सच्या रिक्वायरमेंट्स किती वेगळ्या आहेत. म्हणजे नुसतं मैदानी खेळ ज्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस तुम्हाला लागतो, त्याचबरोबर या खेळाच्या गरजा किती वेगवेगळ्या आहेत. तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल, तुमची विचार करण्याचं आय क्यू लेवल हे किती महत्वाचं आहे, असं कळत 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 खूप आवड निर्माण झाली या खेळाची. आणि फायनली तुम्ही वेपन्स हँडल करताय, त्याचं पण एक आकर्षण असतं. आणि मग मी त्याच्यात मुरले, मग हळूहळू मला स्टेट लेवल चॅम्पियनशिप मिळाली, मग नॅशनल लेवलला. थांबवतो की मला तुला असं विचारायचंय, काहीतरी ती बंदूक धरल्यावर काहीतरी आपल्याला तिथे एक मिळालेलं आहे की दिस इज माय गोल, दिस इज माय लाईफ, असं काय सापडलं तुला? एक माझी पर्सनॅलिटी चेंज झाली. म्हणजे काय झालं? मी जेव्हा कॉलेजमध्ये किंवा शाळेत होते तेव्हा मी खूप अशी चंचल मनाची होते. हे पण करायचंय, ते पण करायचंय, मला इथे पण जायचंय, तिथे पण जायचंय, आणि तेवढं फोकस्ड नव्हते. पण जेव्हा मी नेमबाजीमध्ये आले तेव्हा मला रिअलाईज झालं की नाही, माझी स्वतःची पर्सनॅलिटी खूप बदलते. मी कशावर तरी फोकस्ड होते, मला आवडत आहे, माझं जे नॉलेज आहे त्याच्याबद्दल मला कॉन्फिडन्स येतो आहे. आणि तुमचा आत्मविश्वास वाढला ना की सगळं काही सगळं बदलून जातं की हां, की माझ्यात ते नॉलेज आहे, मला हा कॉन्फिडन्स आहे, आणि एक प्रकारचं तुम्ही फोकस्ड होता की हेच मला करायचंय. नसताना तुम्ही नेमबाजीचा सराव कसा केला हे जरा सांग. नेमबाजीचा सराव म्हणजे आम्ही फक्त होल्डिंग प्रॅक्टिस करायचो, ती रायफल हातात घ्यायचो आणि असं मेंटली व्हिज्युअलाइज करायचो की आम्ही शूट करतोय, मग ते शूट झाल्यानंतर काय होऊ शकतं, हे सगळं आम्ही मेंटल ट्रेनिंगच्या जोरावर आमची प्रॅक्टिस केली, ज्याला ड्राय प्रॅक्टिस म्हणतात.